पवार आणि नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला दोघंही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपुरात काँग्रेसची महारॅली. महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात. 40 एकराच्या मैदानावर होणार सभा. अजित पवार गटाने आमदार अपात्रतेबाबतच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मागितला 1 महिन्याचा वेळ. 5 डिसेंबरला 8 दिवसात उत्तर सादर करण्याची पाठवण्यात आली होती नोटीस. शरद पवार गटाकडून उत्तर सादर. नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला. अजितदारा आणि मलिकांच्या भेटीचं कारण अस्पष्ट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा. शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात होणार. 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटात सहभागी होण्याचं शपथपत्र मी पाहिलं. आमदार अमोल मिटकरींचा दावा. शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील. अजित पवार गटात जाणार असल्याचं एकदाही म्हणालो नाही. शिंदे गटाचे उपनेते आढळराव पाटलांचं वक्तव्य. एमआयएम हा भाजपाला मदत करणारा आणि जातीवाद पसरवणारा पक्ष. आमचा एमआयएमला पूर्ण विरोध. इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत यावं. अंबादास दानवेंचं वक्तव्य. माझ्या पक्षात आनंदी असून काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा नाही. इम्तियाज जलील यांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर. काँग्रेसमधील मुस्लिम आमदारांना मुस्लिमांचे मुद्दे उचलण्याची परवानगी देत नाही. जलील यांचं वक्तव्य. जरांगेंवर 20 जानेवारीला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. डॉक्टर भागवत कराड यांची माहिती. भाजपचे आमदार राम पाटील राटोळीकर यांना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात मराठा कार्यकर्त्यांचा विरोध. ओबीसी समाजही 20 जानेवारीला राज्यात आंदोलन करणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. पार्थ पवारांचा अचानक परभणी दौरा. राष्ट्रवादीचे मोजकेच नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. महाविकास आघाडीने लोकसभेच्या 12 जागा द्याव्या. वंचित बहुजन आघाडीची मागणी. 4 पक्षांना समान जागा सोडा. 12 पैकी आम्ही 3 मुस्लिम उमेदवार देऊ. वंचित बहुजन आघाडीची भूमिका. राजन साळवी यांच्या कुटुंबाची आज एसीबीकडून चौकशी होणार. राजन साळवींचा पुतण्या भाऊ आणि बहिणींना एसीबीची नोटीस. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तरुणाची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक. खारघर लिटिल मॉलमध्ये नोकरीवरून काढण्यात आलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचं आंदोलन. मॉलमध्ये ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. गोंदिया जिल्ह्याच्या धापेवाडा उपसा सिंचनचं पाणी शेतकऱ्यांना मिळणार. आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आलं. यवतमाळच्या पांढरकवड्यात सरपंच संघटना आणि आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप. एसटी बँकेतील संचालक मंडळ अध्यक्षांच्या भेटीला. महाव्यवस्थापक प्रशासन आणि महाव्यवस्थापक लेखा वित्त यांचे राजीनामे नामंजूर करत त्वरित हजर होण्यास आदेश देण्यात यावेत अशी सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी. अकोटमधील लोहारी ते सिरसोली रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात शरद पवार गटाचा एल्गार. कंत्राटदारावर कारवाई करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. पीक विमा न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर उगारली खुर्ची. कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप. संतप्त शेतकरी आणि शिवसैनिकांचं कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग संघाच्या वतीनं धरणे आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या वारसांना सवलती देण्याची आंदोलकांची मागणी. ऊसतोड मजूर संघटनेचं 6 जानेवारीला आंदोलन. ऊसतोड मजूर संघटनांच्या आंदोलनात पंकजा मुंडे सहभागी होणार. ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक. ऊसतोड कामगारांच्या मजुरी दरवाढीसाठी कामगार संघटना, वाहतूकदार आणि मुकादम संघटना संपावर जाणार. अमरावती आदिवासी जमातीतील दोघांचं गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण. प्रशासनाने दखल न घेतल्यानं उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले. कोळी महादेव जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी. कळंबोलीतील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांचं कंपनीविरोधात आंदोलन. यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी सामान उचललं जात असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागल्याचा मनसे कामगार संघटनेचा आरोप. रेशीमबाग मैदानात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा होते आणि खेळाडूंना त्याचा त्रास होतो. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रज्ञाविरोधात आंदोलन.
नाशिकच्या येवल्यात अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन, मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर ठाम. भाजप खासदार सुजय विखेंकडून लोकसभा मतदारसंघात साखर वाटप, राम मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी देशात दिवाळी साजरी करण्याचं भाजपचं आवाहन, त्या पार्श्वभूमीवर साखर वाटप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.